नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव, पाहुयात काही विशेष घडामोडी। महापालिकेच्या महिला बालकल्याण समितीच्या नूतन सभापती अस्मिता सलगर यांनी आपल्या कामकाजाला सुरुवात केली आहे। आज अस्मिता सलगर यांनी महापालिकेच्या आपल्या दालनात प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात केली। यावेळी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांकडून त्यांनी कामकाजाबाबत आणि प्रलंबित कामाबाबत माहिती घेतली। नुकतीच अस्मिता सलगर यांची महापालिकेच्या महिला बालकल्याण समिती सभापतीपदी निवड झाली आहे। सभापती झाल्यानंतर या समितीच्या कामांचा आढावा त्यांनी घेतला, तसेच महिला बालकल्याण समितीमधील विविध योजनांमधून मनपा क्षेत्रातील महिलांना विविध व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना स्वबळावर उभे करण्यास मानस असल्याची प्रतिक्रिया सभापती अस्मिता सलगर यांनी दिली। तसेच ज्या महिला मुलींना ब्युटी पार्लर, केटरिंग, कुकिंग, तसेच फॅशन डिझायनिंग, तसेच संगणक प्रशिक्षण घ्यायची इच्छा आहे, अशा महापालिका क्षेत्रातील महिला मुलींनी महिला बालकल्याण समिती सांगली येथे भेट द्यावी, असे निवेदनही केले। नमस्कार, मी अस्मिता संदीप सलगर, महिला बालकल्याण सभापती। नुकताच मी आता पदभार घेतलेला आहे। दिवाळीची सुट्टी खरं तर याच्या आधीच घेणार होते, पण दिवाळीची सुट्टी असल्यामुळे आत्तापासून मी कामाला सुरुवात केलेली आहे। या राहिलेल्या कालावधीमध्ये महिला सक्षमीकरणावरती आमचा जास्तीत जास्त भर आहे। व्यावसायिकदृष्ट्या त्यांना उभे करण्यासाठी वेगवेगळे प्रशिक्षण देणार आहे। खरं तर महिला सक्षमीकरण हा भाजपचा पहिल्यापासून अजेंडा आहे, आणि त्या दृष्टीने महापालिका क्षेत्रातल्या विधवा महिला बचत गटांना प्रोत्साहन देणे, जुडो कराटे प्रशिक्षण देणे, नेत्र तपासणी, कचरा वेचक महिलांना प्रशिक्षण देणे हे देण्याचं आमचं नियोजन आहे। आम्ही त्यासाठी प्रयत्न करणार आहोत। गरजू महिलांना काहीतरी करण्याची इच्छा आहे, त्यांना महिला बालकल्याणकडून प्रशिक्षण देऊन त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। आणि ज्या मुलींना, ज्या महिलांना या व्यवसायामध्ये आपल्या पुढे काहीतरी करण्याची इच्छा आहे, त्यांनी लवकरात लवकर महिला बालकल्याणशी संपर्क साधून आपले अर्ज इथे द्यावेत। तेवढेच मी त्यांना आवाहन करते।